ट्रिप्स मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. हो हो मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप नाराज आहात कारण आपली भेट खूप दिवसांनी होती आहे. त्यासाठी खरं तर खूप खूप सॉरी. पण एवढ्या दिवसांमध्ये तुम्ही आमच्या कोणकोणत्या रेसिपीज ट्राय केल्या बरं? केल्या ना, अगं त्याचे फोटोज पाठवा आम्हाला. म्हणजे तुमचे ते सगळे फोटोज आम्ही आमच्या फेसबुक पेजवरती आणि इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती शेअर करू. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे आमच्या लेटेस्ट व्हिडिओजचे तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. तर सध्या थंडीचे दिवस आहेत आणि बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला गाजर पाहायला मिळतात, त्यामुळे अर्थातच गाजर हलवा ही रेसिपी तो बनती है. चला तर मग अतिशय सोप्या पद्धतीने बनवूयात गाजराचा हलवा. गाजर हलवा बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे साधारण अर्धा किलो किसलेला गाजर इथे आपण घेतलेला आहे, अर्धा कप साखर. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी कमी अधिक करू शकता. 2 कप फुल क्रीम दूध, 2 टेबलस्पून साजूक तूप, थोडेसे मनुके, 8-10 काजू आणि थोडीशी वेलची तूप. सगळ्यात पहिले आपण इथे एक जाड गुळाचा पॅन घेतलेला आहे, गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे. आता आपण यामध्ये गाजर घालूयात. यानंतर यामध्ये आपण दूध घालणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण पॅनला खाली लागू नये यासाठी आपण आधे मध्ये हे थोडंसं हलवत राहणार आहोत. साधारण 20-25 मिनिटांनंतर गाजरसुद्धा छान शिजलं आहे आणि याच्यातलं दूधसुद्धा आटलेलं आहे. तर आता आपण यामध्ये साखर घालूयात. छान मिक्स करून घ्यायचं आहे. साखर घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा थोडंसं पातळ होईल, ते आपल्याला परत एकदा 10-15 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. मिश्रण खाली लागू नये यासाठी आपल्याला हे एकसारखं आधीमध्ये हलवत राहायचं आहे. साधारण 10 मिनिटे शिजवल्यानंतर आपलं मिश्रण पुन्हा एकदा घट्ट झालं आहे, साखर देखील छान विरघळली आहे. यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असतानाच आपण घालणार आहोत साजूक तूप. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आहा हा, खूपच मस्त सुगंध येतोय, रंगही खूप छान आलाय. आपण हलवा करताना वापरलेत ते दिल्ली गाजर आहेत. जर दिल्ली गाजर सोडून तुम्ही अजून कुठले गाजर वापरणार असाल तर आपण तूप पहिले टाकतो आणि तुपामध्ये गाजर छान भाजून घेतो आणि मग आपण दूध आणि साखर घालतो. आपण घेतलेल्या काजूचे आपण मोठे मोठे तुकडे केलेले आहेत, आता याच्यात काजू घालूया. त्यानंतर मनुके छान मिक्स करून घेऊया. ड्रायफ्रूट्सचा सुद्धा फ्लेवर एनहान्स झाला पाहिजे, त्यासाठी आपल्याला 1-4 मिनिटे परतून घ्यायला लागेल. पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा हलवा जर तुम्ही जास्त वेळ परतला आणि तो जर का ड्राय झाला तर तो नंतर खूप कडक होईल, त्यामुळे हलवा शिजवताना तेवढी काळजी घ्यायची आहे. आता 1-2 मिनिटांनंतर त्याच्याशिवाय हलव्याचा फ्लेवर आणि टेस्ट अपूर्ण राहते. ती गोष्ट म्हणजे वेलची पावडर आपण याच्यामध्ये घालूयात. छान मिक्स करून घेऊयात. खूप छान सुगंध येतोय. गॅस बंद करूयात आणि आपला गाजर हलवा सर्व करण्यासाठी तयार आहे.